मॉर्निंग. 2 तारीख आहे, सकाळी सकाळी सगळे उठलेत. मावळे आहेत ना दोघा, दिसतायत सगळे? ऐका ऐका, हे दादा तिकडे येते आम्हाला ना पोहिने, त्याच्यानंतर तिकडे येते आम्हाला पुढे वासोट्याला. आता आम्हाला जायचंय वासोट्याला. ही आमची बोट आहे आणि पकडलं. नमस्कार, आता 10 वाजलेत, आम्ही बेसला आलोय. आता सगळे आम्ही चालत चाललोय. तुमची बोट तिकडे मागे पार्क केली का काय नाही? आम्हाला आता तिकडे जायचंय त्या टोकावर. 1.5 तासाचा वॉक आहे. सगळे निघाले लागले ते आमचे मावळेच. 12 मावळे नाही रे पुढे गेलं. अजून कोणी मग? एनीबडी? संजू साहेब कस वाटत? मस्त. ए मागच्या पुढे या रे. कस वाटत? एकदम भारी. क्लासिक. चलो मस्त आहे. चल मस्त आहे. ओके. यू हॅलो, मी दादाचा स्कार्फ सांभाळणारी आहे. माझं ना इंट्रोडक्शन दिलं. माझं इंट्रोडक्शन सागर 11 वाजायला आले. ट्रॅक सुरू केले आणि जंगलातून चालले. बस असं टाकूम बॅक टू बेस असं एक्सपेक्ट. आता बघू का एकदम मस्त घनदाट जंगल आहे. बघू का आमची गॅंग आहे. अशा प्रकारे एक प्राणी भेटला आहे जंगली कोंबडी, त्याला वाईल्ड फाऊल म्हणतात. ओके चाललो पुढे आणि बघून काय काय होते. आम्ही आता एका फाट्यावर आलोय. तिथे एक मंदिर आहे. काका पाण्याला गेले. खूप चांगला सुंदर असा आहे. सध्या सुकलाय पावसाळ्यामुळे. एकदम थंड वातावरण आहे. ऊन असून सुद्धा इथे वर नाही. पाण्याच्या ठिकाणी आलंय. थंडगार पाणी. मला खूप छान वाटतंय की मी तिकडे हॉटेलच्या इथे पाणी काकांनी आम्हाला खूप स्वच्छ पाणी पिण्यासारखे. आम्ही जंगलाच्या मधोमध थांबलोय. सगळे मावळे थकलेत आमचे. सगळे एक एक्झॉस्ट स्टेट झाले. एक्झॉस्ट स्टेट. कसं वाटतंय? कसं वाटतंय सांगा सांगा. नीलम मॅडम आहेत. नीलम मॅडम बोला. नीलम मॅडम बोला. हार्टबीट पास झाली. अजून तुमचं काय मत आहे? माझ्यापर्यंत येऊ शकतो. गाय कुठे त्याला दिला नाही. मागे पकडला त्याला. जरा वर घे. जराशी वरती. खूप थकली मी. नाही एकदम चकला. मस्त मज्जा येते. मस्त मी बस. रस्ता एकदम मस्त आहे. स्टॉप नंबर 3. आम्ही थांबले. सगळे आता आम्ही पिणार आहे. म्हणजे संत्रा नाहीये पिण्याला. हार्ड ड्रिंक. आम्हाला ऑन द वे जुनं मंदिर अवशेष सापडलेला आहे. चौतारा आहे मस्त पैकी. दगडाचा शिऱ्याचा केलेला आणि मध्ये पिंडी ठरवली. छोटस आहे बघण्यासारखं. झाडांच्या मध्ये मत केलेलं आहे. त्याच्या दगडावर काहीतरी कोरीव काम केलेलं आहे. काय काय करत आहे चांगलं. अशा प्रकारे 12:30 ला आम्ही टॉपला आलेलो आहे वासोट्याच्या.
दोन तासात विक्रमी टाइम आहे, विक्रमी विथ महिला मंडळ आम्ही आलेल्या टाइमात आत करा. ठीक आहे, कसं वाटतंय? छान काम आलं, मस्त रस्ता एकदम मस्त होता. अजून काय नाही, अजून खूप ठिकाणी जायचं बाकी आहे ते जाऊन. काय नाही, घाम आलं बस. झेंडेची शक्ती बस पुढे येत आहे. सगळं सुंदर सुंदर चालणं सुंदर. डोंगराचे पॅच क्रॉस करून आम्ही या अशा वाटेने झेंडा लावलाय माझा झाडावर. अर्धे मावळे पुढे गेले, अर्धे मागे, परत तिकडे खाली दिसला मला. खूप छान वाटलं, टफ आहे पण काय नाही वाटलं, नुसतं प्रॅक्टिस असल्यामुळे काय वाटत नाहीये. अरे वा, टफ आहे, अगदी टफ आहे. याला उत्साह म्हणतात. 2 किलोमीटर आता 70 चालू आहे. 70 वर्ष रनिंग आहे. 6 किलोमीटर आहे. ठीक आहे, काकाला फुल रिस्पेक्ट. थँक्यू. परत यायला पाहिजे. पुस्तकं वाचणं, टीव्ही बघणं, सिरियल बघणं, फेसबुकवर पोस्ट करणं, सगळं आपण येतो चालत कष्ट करत. आता एवढं कळत आपण इतकं महाराज वरती लिफ्ट बांधायची, पण त्या काही लोकांनी इतकं लावून काम कशी गेली हे मेन बोला. काका मला सांगा पाहिजे सगळ्यांनी. वय किती माझं? वय 65 वर्ष वर्षाची पोरं चढत नाही. लोळत लोळत गेलेत पाणी मी. हे 65 वर्ष वर 70 वर्षाचे काय म्हणजे बघा, याला म्हणतात का ते महाराजांचं फक्त नाव आणि येण्याची जिद्द असली पाहिजे ना. आपोआपाय बसत का होईना, माणसं येतात. आवड असत आता काका पुण्याहून इतकं लांबून आहेत कशाला. आपण म्हणून दगड येत काय बघायचं, दगड नाही येत ते. इतिहास येतो, इतिहास जगला पाहिजे. समाधान वाटत, समाधान तिथं आलं असं तृप्त वाटतं की नाही मी चढलोय इथपर्यंत आले. आपण महाराज बनू नाही शकत, महाराजाचं जवळ पण असं येत नाही, पण ऍटलिस्ट काय केलं ते बघू शकतो आपण थोडं तरी जाऊ. ठीक आहे काका, चला भेटू. बरं, तुम्हाला एकदम छान सगळं इथपर्यंत आल्याबद्दल. अशा प्रकारे आम्ही वासाडकडून आलेलो आहे. बरोबर 5-10 मी इथे आलेलो आहे. त्यामुळे परत प्रसिद्ध आलाय, एकच स्पॉट केलाय. सगळे सांगले नेक्स्ट टाइम पुन्हा भेटू. परत जाऊ कुठे. थँक्स योगी, धन्यवाद, टाटा.